नायब तहसीलदारांच्या 28 वर्षीय मुलाने प्रेमातून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. साहेबराव नामदेव देशटवाड असं मृताचं नाव आहे. यावेळी निलंबित वडिलांच्या घोटाळ्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांमुळेच मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतात. हर्सुल मधील मयूर नगरच्या म्हसोबा नगर मध्ये राहणारे साहेबराव नामदेव देशटवाड याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री 11:30 वाजता हा प्रकार समोर आलाय. साहेबरावने आत्महत्येपूर्वी 24 पाने सुसाईड नोटवर त्याला सोडून गेलेल्या प्रेयसीमुळे मानसिक तणावाखाली असल्याचं वर्णन केलंय. दरम्यान त्याचे वडील नामदेव हे पैठणचे नायब तहसीलदार असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या छळामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप देशटवाड कुटुंबाने केलाय. साहेबरावला 4 भाऊ असून त्यात तो सर्वात मोठा होता. त्याने पदव्युत्तर शिक्षणही घेतलेलं होतं. जिमच्या प्रशिक्षकांचा कोर्सही त्यानं केलाय. शनिवारी 12:00 दरम्यान जेवण करून तो घरातील पहिल्या मजल्यावरील खोलीत गेला. रात्री बराच वेळ होऊनही तो खाली न आल्यानं कुटुंबाने वर जाऊन पाहिलं असता त्याच्या रूमचा दरवाजा ठोठावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्यानं दरवाजा तोडल्यानंतर त्यानं गळफास घेतल्याचं समोर आलं. या प्रकारची माहिती मिळताच हर्सुलचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, सहाय्यक निरीक्षक नितीन कामे यांनी घटनास्थळी धाव घेत साहेबरावचा मृतदेह घाटीत पाठवला. साहेबरावची डायरी तपासली असता त्यामध्ये वरील मजकूर आढळलाय. पोलिसांनी तात्काळ डायरी ताब्यात घेतली आहे. रविवारी देशटवाड कुटुंबांना साहेबरावचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे उपायुक्त दीपक घिरे, सहाय्यक आयुक्त निशिकांत भुजबळ यांनी दिवसभर कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाहीये. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे हे करतायत. एक गुन्हा दाखल झालेलं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी मुठाळ नावाचा एक PSI आहे पैठण उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये, आणि तो माझ्या घरी 12 तारखेला आला. 12 तारखेला येऊन मी घरी नसताना माझ्या घरच्या लोकांना अरेरावीची भाषा, मोबाईल हिसकून घेणे, पत्नी बाथरूममध्ये गेलेली असताना बाथरूममधून तिला बाहेर ओढणे, बाथरूमला बुक्क्या मारणे, तिला अरेतुरीची भाषा वापरणे, तिला लज्जास्पद बोलणे आणि मग जातीवाचक शिवीगाळ करून मुलांना म्हणतो तुझी धिंड काढतो, हे काढतो, ते काढतो, तुम्हाला गाडी आणतो, गाडी आणून तुम्हाला रात्रभर भोंगे वाजवतो, अनाउन्समेंट करतो आणि गल्लीमध्ये तुमची कचऱ्याची किंमत ठेवणार नाही, कचऱ्या इतकीसुद्धा किंमत ठेवणार नाही, अशा पद्धतीनं तो बोलून त्याच्यासोबत इतर 3 व्यक्ती होते. 3 व्यक्तीपैकी हर्सुल पोलीस स्टेशनचे जे आहे ते लोकांनी त्याला सांगितलं की साहेब घरी नाही, तुम्ही चला. पण मुठाळ नावाचा व्यक्ती हा आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तीने सरळमध्ये एंट्री केली. मुलांनी सांगितलं पप्पा घरात नाही, घरात येऊ नका, पण घरात जाऊन बोलायचे गचांड्या धरणं, बाहेर ओढणं, खाली गल्लीमध्ये येऊन गल्लीमध्ये शिव्या दिल्या, गल्लीमध्ये बऱ्याच शिव्या दिल्या आणि गल्लीमध्ये शिव्या देऊन त्यांनी इतका आमचा अपमान केला गल्लीमध्ये, आणि खूप मोठ्या प्रमाणाचा अपमान केला. आणि अपमान करून तो रात्री परत 2 ते 3 चक्र भोंगे वाजवत तो घरापुढून गेला. त्यामुळे माझी मागणी आहे, आम्ही जो अर्ज दिलेला आहे आता त्या अर्जानुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद व्हावा, आणि गुन्हा नोंद झाल्याशिवाय आम्ही आमच्या मुलाची अंत्यविधी करणार नाही. त्याच्यामध्ये माझ्या भावाने एक स्नेहा इंगोली नावाची मुलगी होती, तिचं नाव लिहिलेलं आहे. ती मुलगी काय करत होती, त्याचे काही मित्र आहे, आता मित्रांचे वगैरे नाव लिहिलेले त्याच्यामध्ये, बरेच मित्रांचे नावं लिहिलेले त्यांच्यासोबत, म्हणजे तिचे काहीतरी शारीरिक संबंध होते पैसे घेऊन, आणि ती याला काहीतरी हे करायची, बळजबरी करून तू घरून पैसे आण, एवढे आण, हे कर, पैशाची मागणी करायची त्याला. ते झालं. त्याच्यानंतर अजून दुसरी एक गोष्ट त्यांनी लिहिली त्या पोरीचं, तर म्हणजे अजून त्या मुलीने काय केलं, आपलं व्हॉट्सअपवर काहीतरी याला लिंक पाठवली आणि त्यांनी त्या लिंकवर जेव्हा क्लिक केल्यावर पूर्ण अकाउंट त्याचं हॅक झालं, म्हणजे मोबाईल हॅक झाला.